सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। माजी मंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी क्लीन चिट मिळाल्याने पूजाला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची युती अध्यक्ष सक्षणा सलगर हिच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर आंदोलन करणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली। दौंड तालुक्यातील मेरगळवाडी या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य विरधवल जगदाळे यांच्या प्रयत्नातून 2,48,00,000 रुपये खर्च बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या व नाना नानी पार्कचे उद्घाटन खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते करण्यात आले। त्याप्रसंगी त्या बोलत होत्या। यावेळी जिल्हा परिषद शाळा व नाना नानी पार्क याचे उत्कृष्ट प्रकारे काम केल्याबद्दल ठेकेदार संजीव गावडे यांचा शाल व श्रीफळ देऊन खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या प्रसंगी माजी आमदार रमेश थोरात, दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार, माजी उपसभापती विकास कदम, पंचायत समितीचे बांधकाम अधिकारी जितेंद्र शिंदे, माजी नगरसेवक बादशहाभाई शेख, जीवराज पवार, वसीम शेख, सोहेल खान, अजय राऊत, दीपक सोनवणे, लिंगाळीचे सरपंच सुनील जगदाळे, उमेश जगदाळे, अरुण साबळे, सदाभाऊ पासलकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। टीव्ही चॅनल वाले बोलवायचे, देवेंद्र फडणवीसांनी हात जोडायचे आणि त्यांनी संजय राठोडची माफी मागायची आणि तिकडून उठायचं, पूजाच्या घरी जायचं आणि सांगायचं, मी या राज्याचं उपमुख्यमंत्री आहे, तुमच्या मुलीचं काय झालं याला मी तुम्हाला न्याय मिळून देतो, आजपासून कामाला लागूया आणि तुमच्या मुलीचं काय झालं ते शोधूया, नाहीतर ते दोन असू शकतं। त्याचा तिसरा पर्याय, जर संजय राठोडी जर मी म्हणजे हे केलं असेल तर मग तुम्हाला चालतंय का असं सरकार, जे ज्या मुलीवर हे म्हणतात, मी कधी म्हणलं का त्यांनी बलात्कार केला, मी कधी म्हणलं का तुम्ही सगळे व्हिडिओ पाडायला लागले, सगळे व्हिडिओ पाडा जे भाजपने त्यांच्यावर आरोप केले, आपण हा लढा लढायचा आणि तो लढा मी एकटी लढणार नाही, मी मागून उभी राहणार, कारण का मला असं वाटतं सक्षणाने हा विषय घेतलाय, सक्षणानेच नावी लागला पाहिजे आणि तिने राज्य पिंजून काढलं पाहिजे आणि ह्या तुमच्या राठोडला न्याय मिळवून द्यायची कोण असेल, राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे अध्यक्ष सक्षणा सलगर असेल। दौंड तालुका प्रतिनिधी राजेंद्र सोनवरकर।